पहिल्यांदा पाऊस पडतो त्यांच्या मध्ये मस्त वडापाव आणि पावभाजी खायचा. पावभाजी नो पावभाजी काय होणार आहे आज? घर क्लीन क्लीन दिसालंय, काय होणार आहे रे प्रत्यो? पाऊस पडाला म्हणून काय खायली तू? पकोडे, पत्त्याचे पकोडे. हे चटणीसाठी बनला होता वडापाव सोबत, चटणी असता ना सुका चटणी. हे दोघं त्याच्यावर असं झाले हे गोल गोल वडा बनाले. वडापावचा आहे बेताज. अजून चटणी, ग्रीन चटणी बनणार आहे, सुखी गार्लिक चटणी बनणार आहे, मिरची तळणार आहेत. मस्त घर क्लीन झाले. काय होणार आहे? कोण येणार आहेत आमच्याकडं? कुठले अंकल आंटी? कुठं राहतात त्यांनी माहिती? काय इथंच आहेत आमचे नेबर. घरात पण सकाळी कोण आले आलेत का? तर हे आहेत अविनाश. हे नाही कॉलकम नाही मतलब इंडिया में कहां से? बैंगलोर से हूं मैं. बैंगलोर से कन्नड़ा में बात करते. और आपका नाम? अनुजा. अनुजा. और ये कोल्हापुर से है तो वही मिक्स वाला खाना बना है. इनके लिए पता नहीं लेकिन हम सबके लिए अच्छा वाला ये. मैं तो बहुत एंजॉय कर रही हूं. थैंक यू. ऐकल्यानंतर तेच आठवलंय. पण आमचा तसं नाही झालं. अशी बनवा बनवी. वी सॉ विथ दिन फुल राईट. तर हे सगळं आम्ही सामान जाण्याच्या आधी प्लॅन करून त्यांना बोलवलेलं होता. काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलेलो होतो, थोडं टाईम स्पेंड केलो, मग सामान पॅक करायला लागलो. तर हे आहे प्रज्योतचा लास्ट डे स्कूलचा. आणायला गेलतो इथे परत बघणार नाही म्हणून मी कॅप्चर करून घेतले आताच. प्रज्योतचा 10 दिवसापूर्वीच स्टार्ट केलेला होता त्यांनी स्कूल. तर आज लास्ट डे ऑफ स्कूल आहे त्याचा. फर्स्ट स्कूल आहे सो इथं तर हॉस्टेलमध्ये गेला नव्हता तो. आठवण राहील त्याला. छान फ्रेंड्स वगैरे बनवलं होता. आम्ही आणायला आलो प्रज्योतला. कार नाही आज. तर फर्स्ट डे ला आम्ही इथंच फिरत होतो. रडेल किंवा टीचर्स वगैरे कॉल वगैरे येतं म्हणून इथंच फिरत होतो. वर नेट मधनं पाहिलंय, बाहेर आलंय. आम्हाला वाटलं रडत रडत आला असेल. याड करून ओढालंय. आम्ही घाबरलो एकदम. तर म्हणते इथे का फिरायला तुम्ही? घरी जावा, पबजी खेळता येत. फ्रेंड सोबत म्हणून सांगितलं. खूप खुश झालो होतो आम्ही. 10 दिवसातच खूप सारं म्हणजे एवढ्याच दिवस जाऊन सगळ्यांसोबत मग त्याचं कनेक्शन झालं. टीचर वगैरे खूप केअरफुल फ्रेंडली असतात इथे. पटकन म्हणजे मुलं शिकून जातात, अटॅच होतात. तर हे काही मेमरी आहेत. त्याला मोठं झाल्यावर पण आठवेल की मी इथे फर्स्ट गेलेलो होतो म्हणून. ओ फ्रेंड्स कोण काढलं ते? तर लास्ट डेला तो स्कूलमध्ये जेवला पण नव्हता, त्याला कळत होता म्हणजे मी जाणार म्हणून. तर त्या दिवशी सामान गेला. आणि हे बघा मॉर्निंगमध्ये मॅच बघायलेत सगळे खाली बसून मस्त. हे पण दोघं उठून जाऊन तेच करायले. एवढ्या सगळ्या सामानांचं सवय पडलं आहे. एक सामान जरी नसेल तरी हात तुटल्यासारखं वाटतो. आणि इथे तर सगळा सामान गेलेला होता आमचा. हो चष्मा घातली मम्मा. म्हणजे संपलं ना तुम्ही? हे असले मस्ती प्रज्योत सोबत करायचो ना.
तेव्हा तिला कळत नव्हता प्रत्युषाला, पण आत्ता कळालंय तिला. चष्मा लावून बघत आहे, हात लावून डोक्याला स्वतःकडे आहे का म्हणून. त्यांच्या डॅडांकडं लावल्यावर त्यांना पण बघत आहे, आहे का म्हणून खरं. त्यानंतर लास्ट डेला पॅकिंग वगैरे झाल्यानंतर पण हे पण कोस्टावेडेचं मला पूर्ण दाखवायचं होता पण झालेला नव्हता, म्हणून हे पण कॅप्चर करून घेतले. तर इथे स्ट्रोलर किंवा अपंग जे असतात त्यांच्यासाठी पण रोड बनवलेले आहेत आणि स्टेअर्स पण पायऱ्या पण आहेत. इंडियामध्ये जाऊन हा संडास करताना सगळे त्याच्यावरचे सेल्स काढून गोळा केलेला होता, इथे पण टच करायला घाबरतच नाही. त्यानंतर हे आहे बिल्डिंग, असं रोड होता, इथून कार जायचा गराजकडे. तर हा आहे बिल्डिंग, खालचा सेकंड आमचा घर होता तिथे अपार्टमेंट, म्हणजे इथं येऊन पोचलेलो आहे म्हणून होता आले. साईड जागेजागेला सगळं फ्लावर झाडे वगैरे लावलेले होते. इथे मेल बॉक्स आहे आणि लिझिंग ऑफिस आहे. हे झाडे सगळीकडे फेमस आहेत, इथं सगळीकडे असलेच म्हणतात. आणि कोस्टावेडे जो आहे एवढं लांब आहे, म्हणजे एक पार्ट जे आहे आम्ही राहायचो म्हण दुसरं अजून एक होतात असे. एवढं सगळं त्यांचंच आहे, तिकडच्या रोडनी पण परत स्टार्ट होतो असं. 1500-2000 स्टेप्स व्हायचे, म्हणजे त्याला राऊंड घातलं की तेवढं व्हायचे. मधला इथून पण रोड डायरेक्टली आम्ही जिथे राहतो त्या अपार्टमेंटच्या गेटला जायचा. हे मेन रोड आहे साईडलाच. आणि इथे एक अजून दाखवलं होतं तुम्हाला, पिकलेले आहेत ते, मॅप पण लावलेले आहेत. खूप मोठा परिसर असल्यामुळे सगळीकडे मॅप लावलेले आहेत, नवीन लोकांना कळत नाही म्हणून. मस्त ग्रीन आहे, कावळा खूप आहे तिथे झाडात बसलेला आहे, खूप ओरडत असतात. प्रत्यक्षात त्यालाच बघत असती, बघत होती. इथे प्लेग्राउंड आहे लास्ट, तिथूनच बाय केला प्रज्जू कारण अजून काम होता तर गेलो नाही आत. तर हे एलिवेटर सगळीकडे आहेत, घरं सेम बनवलेले आहेत अपार्टमेंट. दुसरीकडे घुसलो जर नंबर वगैरे कळत नसेल तर मग काय कळत पण नाही तसं आहेत. तर इथे G1 G2 पण आहे, वर जात आहे आमच्या अपार्टमेंटला 4 तर इथेच साईडला एलिवेटरच्या साईडला छोटंच कचरा असेल तर इथेच पॅक करून टाकू शकतो, त्यासाठी खाली जायचं गरज नाही. आणि G1 म्हणजे गराजमध्ये जे आहे तिथे कचऱ्याचं सोय केलेलं आहे, म्हणजे मोठे रिसायकलचे वगैरे इथे अपंग लोकांना जवळ ठेवलेले आहेत, बाकीच्यांना लांब लांब ठेवलेले आहेत, नंबरप्रमाणे दिलेले आहेत. इथं जे गेट आहे तिथून परत अपार्टमेंटमध्ये घुसू शकतो. तर हे आमचं घर अपार्टमेंट आला इथे. चप्पल नाही तिच्याकडं. प्रज्जू कुठं आला आता? पिझ्झा नाही. संध्याकाळचा वेळ आहे तर हे फेमस पिझ्झा खायला आलो मी. जेवण झालंय तसं, घरातले सामान होते, मी म्हणले यांना खायचं होतं ह्याला प्रज्जूतला, तर मी म्हणले आधी माझं घरातलं सामान संपवा, म्हणजे उद्या जायचंय ना सकाळी फ्लाईट, तर आता चान्स पण नाही. तर सकाळपासून असंच चालू होता काम वगैरे, सगळं क्लिनिंग वगैरे झाला, बॅग पॅक वगैरे झाला. बस आता किचन क्लीन आहे कारण मी जेवण बनवलो आता सध्या, कारण तिथे दुसरीकडे गेल्यावर भाकरी वगैरे बनवता येतं की माहीत नाही, म्हणून आज भाकरी दही राहिला होता, दही आणि चटणी, शेंगा चटणी खाऊन आलेलो आहे. प्रज्जूतला खायचं होतं म्हणून आलो. हाय करा. हाय. तर झालेलं आहे सगळं तयारी, लास्ट नाईट आज. उद्या उठलं की 7:30 फ्लाईट, म्हणजे इथून जावं लागेल, नाही 9 फ्लाईट आहे. तर याच ब्लॉगमध्ये मॉर्निंग पण झालेलं आहे आणि घर सगळं क्लीन झालेलं आहे. तर मी जेव्हा व्हिडिओ करते काही ना काही दिसत असते, म्हणजे मला क्लीन चेक करायचं होतं अजून काही राहिलं आहे का, आणि दिसला पण तसंच झालं. ते कॅमेरा वर जातो ना, हा वर होता तर दिसला, एक पॅकेज राहिला होता तिथे घेऊन गेले मी. बाकी सगळं क्लीन झालं, करून दिलं होतं. सबलीज गेलेलं आहे, त्यांचं सामान इथे ठेवलेलं आहे त्यांनी, तर येतील त्यांनी पण त्याच दिवशी येणार होते. की वगैरे सगळं त्यांनाच दिलेलं आहे. तर भेटू आता नवीन जागेत. बाय बाय.